2019 निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या, त्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा असणार आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. माझे आमदार सोडून गेले तरी मी दुसरे माणसं तयार करेन असं देखील यावेळेस अजित पवारांनी अनौपचारिक चर्चेमध्ये म्हटलेलं आहे. सुनील काळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सुनील, आपण बघतोय की 54 जागा त्यांच्याकडेच राहतील असं देखील त्यांनी दावा करताना म्हटलंय आणि 288 जागांचा सर्वे करतील असं देखील कळत आहे. निश्चितच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, प्रत्येक पक्ष जो आहे तो 288 जागांची तयारी करताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा 288 आमदारांचा किंवा त्यांच्या त्या मतदारसंघांचा सर्वे करणार आहेत. कारण की यापूर्वी राष्ट्रवादीच्या एकत्रित राष्ट्रवादी होती, ती त्यामध्ये जवळपास 54 जागा ज्या आहेत त्या 54 जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यामुळे त्यांच्यासह 288 जागांच्या संदर्भामध्ये ही भूमिका घेण्यात आलेली आहे. बिलकुल, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.